कुठे गेले असतील ह्या कुणालाही काही न सांगता मी थांबा पुढून आपण राईट घेऊ भाऊजी एक मिनिट मंजुषा ताई दिसत वाटत मंजुषाताई भाऊजी मंजुषाताई मंजुषाताई बापरे त्या बेशुद्ध पडल्यात वाटत आपल्या गाडीत पाणी असत तर बघा ना प्लीज पाणी आहे 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 मंजुषाताई 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 घरी जाऊया नाही बहिणी नको मी असं काय करताय आपण घरी चाललो चला नाही बहिणी गरज नको मी मी म्हणते ना आधी घरी चला बाकी सगळं आपण नंतर बोलू सत्यजित मला पहिल्यापासून जी भीती वाटत होती ना शेवटी तीच खरी ठरली आपण एवढे प्रयत्न केले पण काय झालं शेवटी दादा होळकरला जामीन मिळालाच नाही आपल्याकडे ना जामीन मिळणं इज इक्वल टू सुटणं आहे तो शेवटी पटवर्धन वकील त्या सरकारी वकिलाला भारी पडलाच व्यंग आता जामीन मिळालाय म्हणून त्याला वाटेल ती मनमानी नाही करता येणार मुळात त्याला हा देश काय कोल्हापूर सोडून जाता येणार नाही रोज चौकीवर जाऊन हजेरी द्यावी लागेल पिंजऱ्यात अडकल्यासारखा झालाय सत्यजित पण आता आपल्यावर सूड उगवण्यासाठी तो आपल्या मागे पिसाळल्यासारखा लागेल आणि त्याच्यासाठी त्याला हे शहर सोडून जायची काहीच गरज नाहीये कारण त्याच्यासाठी हा पिंजरा नाहीच आहे ना हे बघ व्यंग दादाला कधीच जामीन मिळणार नाही आणि त्याला शिक्षाच होईल पण त्याला शिक्षा होऊन आपलं हे युद्ध संपेल अशा गैरसमजात मी तरी कधीच नव्हतो त्याला जामीन मिळू शकेल ही पॉसिबिलिटी माझ्या डोक्यात आहे हे युद्ध आत्ता कुठे सुरू झालंय हे असं नाही संपणार हा आता याच्यातून काही चांगल्या गोष्टी झाल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंजुषा वहिनींची त्याच्या तावडीतून सुटका झाली दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कंपनीची त्याच्या तावडीतून सुटका झाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला माझ्या अपमानाचा बदला घेता आला त्याला कुत्र्यासारखा लाचार झालेला पाहायला नाही हवी गेली ना काफी आहे हे सगळं ठीक आहे सत्यजी पण आता आपल्याला काळजी घ्यावी लागेल त्या दादा होळकरचं पुढचं पाऊल काय असेल हे आमचं पुढचं पाऊल धन्यवाद मुदोळकर साहेब धन्यवाद आम्हाला आमचे जुने दिवस दाखवल्याबद्दल धन्यवाद टू डेज इन जेल व्हेरी नॉस्टॅल्जिक व्हाईट कॉलर झाल्यापासून विसरलो होतो परत ते दिवस दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला काय वाटलं एक पिंजरा आणला त्या दादा होळकरला टाकला म्हणजे सुटलात तुम्ही एवढं सोपं आहे आता युद्ध होणार महायुद्ध सत्यजित मुदोळकर वर्सेस दादासाहेब होळकर आणि हे युद्ध तेव्हाच संपेल तेव्हा एक तर तुम्ही तरी मरा नाही तर मी तरी मरा आणि दादा होळकरला मरायची सवय नाही वन मोर थिंग खबरा काढण्यासाठी तुम्ही आमच्याकडे एक पिल्लू पाठवलं होतं माफ करा त्याला आम्ही तेव्हाच नरकात पाठवलं जाताना त्याला संदेश दिलाय पाठीमागून तुमचा मालक सत्यजित मुरळकर येणार आहे त्याची जागा रिझर्व करून ठेवा So, take care. आता बरं वाटतंय का मला सांगा तुम्ही स्वतःला समजता तरी कोण
तुम्हाला त्या दादाच्या तावडीतून सोडवण्यासाठी यांनी जीवाचं रान केलं आणि तुम्ही सरळ इथून निघून गेलात. तुम्हाला मी समजावलं होतं ना, समजावलं होतं की नाही? आणि यांनी तुम्हाला शब्द दिला होता की तुम्ही इथे पूर्ण सुरक्षित आहात. तरी सुद्धा आमच्या बोलण्याची काडी इतकी किंमत न करता तुम्ही सरळ इथून निघून गेला. आम्ही कुठे कमी पडलो निदान एवढं तरी सांगा. सांगा ना का वागल्यात अशा? बहिणी, या घराविषयी, या घरातल्या लोकांविषयी माझी काहीच तक्रार नाही. पण मी तुम्हाला सतत समजवण्याचा प्रयत्न करत होते, तुमच्या लक्षातच येत नव्हतं. तो माणूस चांडाळ आहे, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याची राख करेल तो. आणि म्हणून, फक्त म्हणून मला त्या घरात परत जाणं गरजेचं आहे. काय? याला ऑप्शन नाहीये बाई. मी नेत्राताईंचं बोलणं ऐकलंय. हे जामिनावर सुटण्याचा प्रयत्न करतात आणि मला माहितीये, माझी खात्री आहे की काहीही करून ते जामिनावर सुटणार. आणि परत एकदा माझ्यामुळे हे कुटुंब संकटात येणार. नेत्रा, काय झालं? या कधी आल्या? नेत्रा, तू काय बोललीस यांना? यांना गौरांग, मी बहिणी अहो, खरंच त्या काहीच बोलल्या नाहीयेत. मीच त्यांचं आणि प्रियाताईंचं बोलणं ऐकलं चुकून, बाकी काहीच नाही. मीरा. जी ताई सर. मीरा यांना रूम मध्ये घेऊन जा आणि थोडा वेळ बस त्यांच्या सोबत, काही लागलं तर. होय ताई, चल. नेत्रा. वहिनी एक मिनिट. वहिनी, मी खरं सांगते तुम्हाला, माझी काही चूक नाहीये या सगळ्यामध्ये. हे बघा, मी फक्त, मला अशी भीती वाटते ती बोलून दाखवली प्रिया समोर, तर त्या दादा ओळखची खूप भीती वाटते मला. आता मनातलं घरातल्या माणसांसमोरही बोलायचं नाही का? इथून पुढे मनातलं बोलण्याआधी 10 वेळा विचार करायचा, कळलं? काय चाललंय तुझं? अहो, मी फक्त. तू त्या मंजुषा वहिनींना शोधायलाच घराच्या बाहेर का पडली होतीस? अहो, मी गेले कारण. मंजिरी, तुला लाख वेळा सांगितलं ही अशी धावपळ करायची नाही. गौरांग गेला असता घरातलं कोणीही गेलं असतं, तू का? माझ्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, ठार दुर्लक्ष करायचं हेच ठरवलंयस का तू? अहो प्लीज, एक मिनिट तुम्ही आधी शांत तर व्हा. मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घ्या. मी काय ऐकून घ्यायचं तुझं? तू माझं काय ऐकतेस? मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. माझ्या शब्दाबाहेर नाहीस? मग आता इथे किचन मध्ये काय करतेस तू? कानी कपाळी ओरडून सांगितलंय तुला की तू किचन मध्ये यायचं नाहीस, किचन मधली कामं करायची नाहीस, मग आता तू किचन मध्ये काय करतेस? माझं ऐका तरी. मला ना नूडल्स खायची खूप इच्छा झाली आणि सगळे झोपलेत म्हटल्यावर मग मीच करणार ना. अहो काय करताय तुम्ही, प्लीज करू द्या ना. अजू. अहो काजू. हे घ्या, मिरच्या पण टाका थोड्या. नूडल्स मध्ये पण मिरच्या? अहो टाका ना प्लीज, घ्या. अहो द्या इकडे. ही
या सुद्धा टाकू? अहो तर चिरल्या नाहीये. प्रिया झोपली आहेस का? नाही. बोल प्रिया, तू काय विचार केलायस? म्हणजे मी तुला जो प्लॅन सांगितला होता तुझ्या आणि दादांच्या व्हिडिओ बद्दल, त्याच्याबद्दल काय विचार केलायस तू? हा विचार नेत्रा, मी खूप विचार केला आणि मी आता पण त्याच्याबद्दलच विचार करत होते. मला असं वाटतंय की प्रिया, हो की नाही तेवढं सांग. नाही, कारण विचारू नकोस, कारण कारण आपण एकमेकींना सांगतच नाही ना. प्रिया हे बघ, मी तुला आधीही सांगितलंय, आता परत सांग, तुझ्या डिग्निटीला धक्का लागेल असं काहीही नसणार आहे त्या व्हिडिओ मध्ये. फक्त फक्त एकदा मंजिरी वहिनींचा विश्वास बसला ना की तुझं आणि दादांचं काहीतरी आहे, मग पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नकोस, कारण माझा डिसिजन चेंज होणार नाहीये. गुड नाईट. तू सांगितलंस आणि मी ऐकलं, असं कधी झालंय का आजपर्यंत प्रिया? नाही, व्हिडिओ तर शूट होणारच, तुला आवडो किंवा न आवडो व्हिडिओ शूट होणार ऍट एनी कॉस्ट. अहो बघा ना, झालं असेल चटका बसेल ना. मस्त झालंय. द्या ना सगळं. हो हो देतो देतो. म्हणजे हेही असत. तुम्ही घ्या ना. तू खा, तुला कमी पडेल. अहो घ्या ना, टेस्ट तर करून बघा थोडस. हा म्हणजे अगं केवढं तिखट आहे. पाणी पाणी. मंजिरी पाणी. दोन प्लेट तिखट मिसळ खाल्लेस, आता गपचूप दही खा. गप्पोरी, म्हणजे तिखट खाऊच वाटते तुला? अरे लेकरा, तिला दही साखरेची काही गरज नाही बघ. अरे तिला तिखटाचे डोहाय लागलेत. हा मर्दानी डोहाळे आहे ती. शिवाचा बछडा जन्माला येणार आहे. मंजिरी खा अजून मिरच्या. तोंड उघड, चल पाणी घे. Thank you.
पण आला यांच्यासाठी. तुम्ही मंजिरी खा अजून मिरच्या तोंड उघडतर पाणी घे. वहिनी आराम करताय का? मी नंतर येते. ओ नाही बसा ना. आणि आरामाचं म्हणाल तर मी दिवसभर आरामच करत असते, त्याचं काय नाही एवढं. तुम्ही सांगा ना, तुम्हाला काही अडचण तर नाही ना? आता बरं वाटतंय ना या घरात? हो पण काय झालंय? हे बघा, कुठलीही अडचण असेल तर कुठलाही संकोच न करता मला सांगा प्लीज. नाही वहिनी तसं काहीच नाही, पण मला इथे ह्या घरात राहून खूप दिवस झाले ना आता, म्हणजे असं अजून किती दिवस राहणार? नाही म्हणजे सत्यजित भाऊंनी जन्माचे उपकार केलेत माझ्यावर, पण म्हणून असं किती दिवस का कोण जाणे, पण ही गोष्ट सारखी सळतीये कुठेतरी मनात. मंजुषा ताई अहो तुम्ही या घरात. नाही वहिनी तुम्ही गैरसमज करून घेऊ नका प्लीज, पण माझी तगमग समजून घ्या. अजून मी अशी किती दिवस या घरात राहणार प्लीज? मी काय बोलते ते कळतंय ना तुम्हाला? ठीक आहे, मी बोलते यांच्याशी. पण निदान आता तरी तुम्ही या सगळ्याचा विचार करणं सोडून द्या प्लीज. पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम फॉर माई सेल. पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम. चूक झाली गाफील राहिलो बाबा, चूक झाली गाफील राहिलो, इथून पुढे लक्ष देईन. पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम. ओके मुधोळकर आमच्या डोक्यावर बसला, आमचा आनंद हिरावून घेतला. मुधोळकर आमच्या डोक्यावर बसला, आमचा आनंद हिरावून घेतला, मग मी कसा गप्प राहीन? पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम. शिक्षा होणार, शिक्षा होणार मुधोळकर, तुला शिक्षा होणार. आता तुझ्या घरात बाळ येणार, आम्ही त्या बाळाला मारून टाकणार. बाळाला मारल्यावर त्याची आई कशी जिवंत राहील? तर पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम. नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा. पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम. माय सेल इट इज पनिशमेंट टाइम.